नमस्कार, मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमची मनापासून स्वागत करते. जसं की तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा आहे. हो, जस्ट गुड मॉर्निंग झालेली आहे माझी, तर केव्हाची झालेली आहे किंवा कारण मी ना आज सकाळी लवकर उठून योगा केला. जे मी आता ऑलमोस्ट करते आहे, जेव्हापासून न्यू इयर सुरू होण्याच्या आधीपासूनच करते. आता मी आली आहे मम्मीकडे गावी. सो हे बघू शकता गावाकडचं वातावरण. हे आहे माझं छोटंसं छानसं गाव. जिकडे शेती आहे, लोक आता जस्ट चहा पाणी पिऊन तिथे उभे आहेत. इकडे मंदिरात भजन वगैरे झालं आहे. आणि खरंच खूप गावाकडे थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. आणि जस्ट इथून सनराईज होतो आहे, खूप सुंदर असं दृश्य मला बघायला भेटलं. खरं तर मम्मीकडे आल्यानंतर थोडं रिलॅक्स असतं, उठत नाही मी एवढ्या लवकर. पण न्यू इयर रिझोल्युशन असल्यामुळे मी सकाळी 5 उठून योगा, प्राणायाम, एक्सरसाइज आणि थोडंसं मेडिटेशनसुद्धा केलं. सो किती छान असं दृश्य आहे ना, हे तुम्हालाही मनमोहित करत आहे ना. असं का? बर चालेल चालेल. आज प्रिष्काने स्पेशली सगळ्यांसाठी गुळाचा चहा बनवला होता आणि आता चालू आहे स्वयंपाक करणं. बघू शकता किती छान गोळ्या करते आहे. आता आले माझे काका. दे ना बाबांना चहा. काय करतोय तू? ती पोळी बनवती ना? कशाची भाजी बनवली तू? बटाट्याची नाही. कशाचीच नाही? बटाट्याची भाजी बनवली. गॅसवर तवाच ठेवला नाही ना पण तू? मग ठेव ना तो, तो व्हाईट कलरचा पॅन ठेव ना. बाबा काय विचारतायत प्रिष्का? बाबा म्हणायचं संभाजीनगरचे बाबा ऐकलं बाबा आणि तर फटके दिल ना तुला. ही आहे माझी आजी. आता जस्ट तिचं ऑपरेशन झालंय, दॅट्स वाय मी इकडे आली गावाकडे. त्यामुळे ती गाऊन घातलेला आहे. तो आयुष्यात कधी घातला नव्हता. आणि कोणी नाहीये, तू शिको, मीच आहे, आपण दोघीच आहे. काही माहित नाहीये ना त्याच्यामुळे. कोणाशी बोल राहिले? आपण दोघीच आहे ना. काय मोड किती दिवस राहिली मम्मी? मग वय झालं ना आमची आजी 85 आहे सध्या बरं का. आणि अजून बघायचं आहे. आणि अजूनपर्यंत काहीच नाही आहे, कुठलाच आजार नाही आहे. बीपी नाही, शुगर नाही, काही 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 सुद्धा नाही आहे. कौतुक करावं लागेल ना, नाही तर आता आपण 45-50 होत नाही तर काही ना काही आजार उभे राहतात. केस पण बघायचे, खूप लांब केस होते यायचे. हो की नाही आई? हो माई, एवढा कुठं आई? हो माय पत. आणि बाबा होते तेव्हा मोठंच कुंकू लावत होते आई. हो माय बारीक बारीक लेकर होते छोटीवाणी. रातची भाकर खायनी, ती भाकर दिवस काम ये महिले आलोय. दीदी नवरीबाई जी की काही दिवसात होणार आहे. आणि सेकंड साडी आम्ही घातलेली आहे, सिम्पल फोटोज काढलेले आहे. प्रिष्काला झोप आली खूप सारी. ते बघा प्रिष्काचा मूड बघा. प्रिष्काचा तोरच वेगळा आहे मॅडमचा. तो असा पूर्ण दिवस आम्ही एन्जॉय केला आणि नंतर खूप भूक लागल्यामुळे पप्पांनी आणली होती बनवलेली कंटक्की. आम्ही चाललो आहे मामाच्या गावी 2-व्हीलरवरती, मी, प्रिष्का आणि पप्पा. एक दिवस वाकीला राहून सगळ्यांना भेटायचं होतं, देवीचं दर्शनही घ्यायचं होतं, म्हणून आम्ही निघालो आहे जांभईला. यांना बघून तर मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. आम्हालाही ऑलमोस्ट 3-4 पायी जाऊन शाळा करावी लागत होती. सो आम्ही आलो आहे पुन्हा एकदा जांभईच्या मंदिरामध्ये. सो ही आहे माझ्या मामाच्या गावची देवी जांभईची. खूप मोठं मंदिर इथं कन्स्ट्रक्शन करणं चालू आहे. पिशू हा होमकुंड आहे.
मामाच्या गावून आल्यानंतर थेट आम्ही गेलो शेतामध्ये, कारण पप्पाचं काम होतं आणि मलाही शेती बघायची होती. तो सगळ्यात आधी मी खाणार आहे बोर. हॅलो पिष्का, आपण कुठे चाललोय? बोर खायला. पिष्का अशा प्रकारे खूप थकलेली आहे, चालून चालून खूप दमली आहे, हो ना बच्चा? पर बोर खाय एक्साइटमेंट तिला बळ देते आहे चालण्याचं, हो ना बेबी? इकडे बघ एकदा वरती, ह्याच बोरीचे बोर आता आम्ही खाणार आहेत. आणि फायनली मी आले आहे पप्पाच्या शेतीमध्ये. तो खाली सगळी कपाशी लावली आहे आणि ही वाट्याने दिली आहे करण्यासाठी, तर त्यामध्ये लावलं आहे वाट्याच्या शेंगा. तो त्याचीच पॅकिंग इथे करण्यास आलो आहे, कारण उद्या शुक्रवार होता बाजार असल्यामुळे. जाऊ का मी? दीदी जाते ना, मी जाऊ दे. ललती तू? का ललती तू? गेल्यावर मी गेल्यावर का? बर बर. मम्मी घेऊन जाते ना आता मी? नाही. तुझा म्हणतेस बाबा बरोबर? नाही. माहेरी किती राहिलं तरी कमीच वाटतं. आणि यावेळी तर आले होते मी आजीला बघण्यासाठी, त्यामुळे 2 ते 3 दिवस थांबले. आणि आता निघाले आहे मी आणि प्रिष्का पुन्हा संभाजीनगरला. त्यासाठी इथे बघतो आहे आम्ही बसची वाट. सो तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कारण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ. बाय बाय.